या याचिकेच्या सुनावणी दरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. आता आपल्याबरोबर आहेत गुणरत्न सदावर्ते. आज तुम्ही कोर्टामध्ये आज पुन्हा एकदा याचिका करते म्हणून खरं तर युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद करत असताना विजय थोरात जे मनोज जरांगे पाटील यांचे वकील होते त्यांचा युक्तिवाद तुम्ही फेटाळला. काय मुद्दे तुम्ही मांडले? आम्ही सांगितलं की विजय थोरात साहेबांनी सन्मानपूर्वक परत एकदा लॉ कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे क्रिमिनल लॉचं. कारण असं बेत म्हणजे जे लॉजिकली जे कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही तसे युक्तिवाद करणं योग्य नसते. त्याचबरोबर आम्ही दाखवलं की याचिका का महत्वाची आहे. तर इतर विनंत्यांमध्ये जरंग्यांनी जे प्रकारे त्याच्या संबंधाने जो खून झालेला आहे एका माळी समाजाच्या युवकाचा हे आंदोलन मोठं करण्यासाठी अपंग होते ते माळी समाजाचा भाऊ होता त्या खुनाच्या संदर्भानं जरंगेच्या विरुद्ध तक्रार आहे. त्याच्यामध्ये जरंगेच्या विरुद्ध खुनाचा अपराधाचा गुन्हा दाखल होऊन सीबीआयने तपास करावा हे आम्ही न्यायालयाला दाखवून दिलं. राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ सुद्धा कोर्टात उपस्थित होते. त्यांनी युक्तिवाद केला. त्यांना कोर्टानं काय निर्देश दिले? त्यांना कोर्टाने स्पष्टपणे म्हणजे महाधिवक्त्यांनी दाखवले की किती प्रकारचे गुन्हे झालेले आहेत, रस्ता रोको कसे झालेले आहेत. आम्ही दाखवून दिलं की आई रडत होती, बाळ माझ्या बाळाला दवाखान्यात नेऊ द्या, कशा प्रकारे मार्केट बंद राहिले, कशा प्रकारे रस्ते बंद राहिले, विद्यार्थ्यांना इंटरनेटमुळे काय म्हणजे परिणाम सोसावे लागले हे आम्ही सगळं दाखवून दिलं. त्याचबरोबर आज श्राफ यांना न्यायालयाने सांगितलेलं आहे की जरंगेने खुनाच्या संबंधात जी तक्रार आहे जरंगेने केलेल्या त्या संदर्भानं तातडीनं आपण मंगळवारी त्या बाबतीतला रिपोर्ट सादर करावा कोर्टाला असं स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही तुम्ही कोर्ट सुनावणी दरम्यान वारंवार उल्लेख केला. मनोज जरंगे पाटील यांच्यावरही आरोप केले. काय नेमकं तुमचं म्हणणं? आम्ही स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या सन्माननीय मंत्री एखाद्या विशिष्ट समाजाचा असेल तर अशा प्रकारे टार्गेट मायवर शिव्या खानेरड्या ते कोर्टाला आम्ही सांगितले. आम्ही दाखवलं कोर्टाला व्हिडिओ. आम्ही सांगितलं न्यायालयाला सन्माननीय न्यायालय तुम्ही हे शिव्या ऐकू शकत नाहीत. त्यावर जरंगेचे वकील म्हणाले बघा हसत होते की म्हणजे मला दुःख या गोष्टीचं आहे की एखाद्याच्या आई बहिणीवर जर प्रश्न चालत असेल तर हसमुखपणे जर म्हणजे हे करणं मला अत्यंत वेदनादायी वाटलं आणि मी त्यांना सांगितलं माननीय न्यायालयाला की अशा प्रकारची शिविगाळ जस्ट बिकॉज समन इज ब्राह्मीन आणि अशा प्रकारची शिविगाळ होणं अत्यंत वेदनादायी आहे. काय सांगाल तुम्ही? आज न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या ज्या द्विसदस्य खंडपीठापुढे जी सुनावणी झाली या सुनावणीबाबत तुम्ही समाधानी आहात का? गोषवारा त्याचा अंतिम काय आहे? सन्माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं की हेच एक न्यायालय आहे जे 226 या संविधानिक अधिकारामध्ये आदेश करू शकतं इंडिपेंडेंट एजन्सीला. कारण सरकार तशा प्रकारे करू शकणार नाही. त्याची कारण मीमांसा आहे, राजकीय कारण आहेत. त्यामुळे न्यायालयाने याच्यामध्ये नक्की हस्तक्षेप केला पाहिजे. न्यायालयाने याच्यामध्ये नक्की जे आहे स्वतंत्र एजन्सी सीबीआय सारखी दिली पाहिजे. 28 गुन्हे दाखल झालेत परंतु एकाही गुन्ह्यात जरंग्याला आरोपी केलेला नाही आणि या खुनाच्याही गुन्ह्यात जरंग्याला अद्याप एफआयआर झाले नाही किंवा आरोपी केलेले नाही. त्यामुळे आज ज्या न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत जरंगेच्या गुन्हेगारी वृत्तीबाबत एसटी महामंडळातील बसच्या बाबतीत जाळण्याबाबत तोडण्याबाबत वसुलीबाबत आणि माळी समाजाच्या युवकाच्या खुनाबद्दल त्याच्यामुळे आज आम्ही खूप समाधानी आहोत. गुणरत्न सदावर्ते म्हणतात की आम्ही समाधानी आहोत पण या विषयाची सुनावणी ही अद्याप बाकीच आहे. आपल्याला माहिती आहे की येत्या